पोलीस बळाचा गैरवापर करून छळवणूक सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केला असून याचा विरोध करण्यासाठी आज नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या जन आक्रोश मोर्चात ठाकरे गटाचे कार्यकर्ते आलेच नाही. सीबीडी बेलापूर येथे होणाऱ्या या मोर्चात 10,000 वर शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचे ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी सांगितलं. मात्र प्रत्यक्ष मोर्चात 500 कार्यकर्ते सुद्धा आले नसल्याने आंदोलनाचा बार वाजलाच नसल्याचं चित्र होतं. शिंदे गटात जाण्यास नकार देणाऱ्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर पोलीस धमक्या देऊन कारवाई करत आहे. पोलीस बळाचा गैरवापर करून छळवणूक सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केला असून याचा विरोध करण्यासाठी आज नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यासाठी हजारो शिवसैनिक सीबीडी बेलापूर येथील सीएनजी पंपाजवळ असलेल्या मैदानात जमणार असल्याचं राजन विचारे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. मात्र या जन आक्रोश मोर्चात ठाकरे गटाचे कार्यकर्ते भटकलेच नाहीत. या मोर्चात 10,000 वर शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं गेलं. मात्र प्रत्यक्ष मोर्चात 500 कार्यकर्ते सुद्धा आले नसल्याने आंदोलनाचा बार वाजलाच नसल्याचं चित्र दिसत होतं. ऐन दिवाळीत हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याने अगोदरच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू होती. दिवाळीमध्ये खरेदी, घरातील कामं व इतर आपली कामं सोडून मोर्चात सहभागी होणं ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना रुचलं नसल्याने त्यांनी या मोर्चाकडे पाठ फिरवल्याचं दिसत होतं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.